नमस्कार, मी स्वप्नील गरड, महाराष्ट्र माझामध्ये स्वागत आहे. दर्शको, आज रविवार 11 ऑगस्ट सकाळच्या 6 वाजलेले आहेत. आत्ताच हाती आलेल्या उजनीधानाच्या अपडेटनुसार आपण आता उजनीधान्याच्या पाण्याच्या पातळीविषयी माहिती घेऊया. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, आपण काल संध्याकाळी 6 वाजता दिलेल्या अपडेटनुसार उजनीधरणाची पाण्याची पातळी ही 105.59% एवढी झालेली होती, तर उजनीधरणामध्ये एकूण पाणीसाठा हा 120.22 TMC एवढा होता. त्याचबरोबर काल संध्याकाळी 6 वाजता उजनी धरणामध्ये 56.57 TMC एवढा उपयुक्त पाणीसाठा होता. त्याचबरोबर आपण पाहिलं, दौंड येथून उजनी धरणामध्ये 10,307 क्युसेकचा विसर्ग होत होता. आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात 9 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली असून 1 जूनपासून कालपर्यंत 311 मिलीमीटर पाऊस हा उजनी धरण परिसरात झालेला आहे. त्याचबरोबर दौंड येथून उजनी धरणामध्ये येत असणाऱ्या पाण्याचा विसर्गही 12,253 क्युसेक एवढा झालेला आहे. त्यामुळे उजनी धरणामधील एकूण पाणीसाठाही थोडासा वाढलेला असून आज सकाळी 6 वाजता उजनी धरणातील एकूण पाणीसाठा हा 120.22 TMC एवढा झालेला आहे, तर उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठाही 56.57 TMC झालेला आहे. आत्ताच हाती आलेल्या माहितीनुसार उजनी धरणाची पाण्याची पातळी ही 105.59% एवढी झालेली असून काल दिवसभरात पडलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही किंचित वाढ झालेली आहे. दर्शको, आपल्याला माहितीच आहे, उजनी धरणामधून सिनामाडा डाव्या कालव्यामध्ये 210 क्युसेकचा विसर्ग होतोय, तर दहीगाव उपसा सिंचनमध्येही 80 क्युसेकचा विसर्ग होत आहे. उजनी धरणामधून बोगद्यामध्ये 900 क्युसेकचा विसर्ग होत असून उजनी धरणामधून मुख्य कॅनलमध्येही 2,000 क्युसेकचा विसर्ग होत आहे. एकूणच उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये 11,600 क्युसेकचा विसर्ग होत असून काल दिवसभरात उजनी धरण व परिसरात तसेच सोलापूर जिल्हा परिसरात दिवसभर पावसाची चिरचिर सुरू होती, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या कामाला जी काही गती मिळाली होती त्या गतीमध्येही थोडासा खंड पडलेला आहे. दर्शको, आपण उजनी धरणाचे अपडेट वेळच्या वेळी पाहतच असतो. या अशाच अचूक, विश्वसनीय व वेळच्या वेळी उजनी धरणाची अपडेट मिळण्यासाठी आपण पाहत राहा महाराष्ट्र माझा न्यूज.